2024 लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी काही दिवसातच सुरू होईल. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पनवेल येथे सभा घेऊन पनवेलला ग्रामीण रुग्णालय नसल्याचे म्हटलं होतं. याच विषयावर प्रकाश टाकण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी उद्धव ठाकरेंना चुकीची माहिती दिली जात असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. सुरुवातीचे पनवेल ग्रामीण रुग्णालय हे आत्ता महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय म्हणून कार्यरत आहे. एवढी ही माहिती उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नसावी याची खंत खासदार बारणेंनी व्यक्त केली. तसेच पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उपजिल्हा रुग्णालयासाठी शासन स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पनवेल शहरातील गार्डन हॉटेलमध्ये शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मावळ मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून केलेल्या कामांचा लेखाजोखा पत्रकारांना दिला. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमण, उपमहानगर प्रमुख महेश सावंत, महानगर संघटक मंगेश रानवडे, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मला सांगतो, कोविडच्या कालावधीमध्ये अधिकची बिलं जे हॉस्पिटलनी घेतली त्या हॉस्पिटलचं ऑडिट करण्याचं काम केलं आणि अधिकची बिलं परत देण्याच्या संदर्भामध्ये तशा प्रकारच्या सूचना दिल्या. अनेकांना ती बिलं पण परत मिळाली. हा विषय केवळ पनवेलसाठी नाही, पूर्ण राज्यात पूर्ण देशामध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित झाला आणि जे हॉस्पिटल लूट करतात त्या संदर्भामध्ये विशेष त्याच्यामध्ये कायदा करण्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावर देखील चर्चा झाली. येणाऱ्या कालामध्ये होईल, परंतु त्याला कुठंतरी नियंत्रण असावं बिलाच्या बाबतीमध्ये, कारण प्रत्येकजण जो बिल लावतो त्याच्या मनासारख्या प्रमाणे लावतो आणि तुमच्या मताशी 100% मी सहमत आहे. अनेक रुग्णांची रुग्णांच्या नातेवाईकांची खर्च हिंसाळ होती आणि अनेक ज्यादा दराचं बिल लावलं जातं या मताशी मी 100%, परंतु त्याला नियंत्रण आणण्याच्या संदर्भामध्ये मी देखील सातत्यानं पाठपुरावा करतो. या बाबतीमध्ये मी जाहीरपणे सांगतो, शिवसेना पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये अधिकृतपणे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे हे घोषणा करतील, परंतु शिवसेनेच्या चिन्हावरती धनुष्यबाणावरती 2009, 2014, 2019 या तिन्ही निवडणुका मी लढलेलो आहे आणि 2024 निवडणुकीला देखील सामोरं जातो हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. संभ्रम निर्माण करण्याचा काही प्रश्नच येत नाही. मी तुम्हाला सांगू, मी शिवसेनेचा खासदार आहे, शिवसेना महायुतीचा घटक पक्ष आहे, शिवसेना या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे, त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही ना.